கோலுக்கு அசில் யோகேஷ் மாத்ரே மாத்ரே பாடாய் கூப்போடா சங்காசில் யோகேஷ் மாத்ரே அப்பலாத்தன் பலந்தாஜி கோலந்தாஜி பாயலா பெட்டே மேன் ஆஃப் த சீரீஸ் மாத்திர त्याच्या नावावर अद्याप एक बाईक असेल तोच गोलंदाज गोलंदाजी मार्गावर पाहू शकता मलंगड एक्सप्रेस ज्याची नावाने ओळख असेल तोच गोलंदाज योगेश मात्रे बारुड्याम फॉरेस्ट इन करणार मात्र गोलंदाजी केली जाईल पहिला चेंडू चेंडू माझा कलात्मक फटका पाहायला भेटतोय कबरच्या डोक्यावरनं चेंडू खेळला जातोय एकदा पूर्ण केले जाते त्याच्यानंतर दुसरी धाव सुद्धा चित्त्याच्या वेगाने पूर्ण केली जाते दोन धाबा येतील दोन धाबे धापल पुढे सरकेल दापुलकर धाव संख्या अकाउंट खोलला जाते श्री गणेश खेळला जातोय या दिसई काका संघाचा तर खूप दांडगा अनुभव असेल या प्रमोद म्हात्रेला तर या टेनिस क्रिकेट विश्वातील एक गादकी फलंदाज एक नामवंत फलंदाज म्हणून ज्याची ओळख असेल प्रमोद म्हात्रे तर त्यालाच पाहू शकता स्ट्राईकला पंचांना विनंती असेल सामना थोडस स्पीड अप करायचंय दोन धावा आल्या पहिल्या चेंडू मात्र कव्हरच्या वरण चेंडू खेळला गेला दोन धावा एक वटल्या चित्त्याच्या वेगाने गुंडाने बिटवीन द विकेट मात्र देसाई संघाकडनं श्रीगणेश केला जातोय अकाउंट खोललं जात आहे प्रमोदच्या माध्यमातनं तर सांघिक अकाउंट वैयक्तिक अकाउंट खोललं गेलं चला पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते योगेश मात्रेच्या मानेवंत उर्फ बुग्या या नावाने ओळख असेल या मलंगड एक्सप्रेसची पुढचा चेंडू दुसरा चेंडू हा चेंडू मात्र गॅपच्या विश्लेषण केलं जात आहे चेंडू खाली क्षेत्र शकेत मात्र त्याच्या पक्षाच्या बाहेर दोन धाबा रन आउटची संधी फलंदाज बाद प्रमोद म्हात्रे बॅक टू पवेलियन डीज आहे थँक यू डीजे रनआउटच्या स्वरूपात मात्र प्रमोद म्हात्रे परततोय प्रमोद बॅक टू पवेलियन नंतर फलंदाजी मार्कवर फलंदाज जाईल तिसऱ्या क्रमांकाचा एक आयकॉन प्लेयर म्हणून ज्याची ओळख असेल रिच म्हात्रे मैदानात पाहू शकता रिच म्हात्रेला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज रिच म्हात्रे येतोय रिची मात्र येतोय स्ट्राईकला तिसऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज प्रमोद परतल्यानंतर लगेचच येतोय तर या सामन्यासाठी नियम सांगू इच्छितो चेंडू आरवला फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल तर पहिल्या ओव्हर मध्ये आरवलं तरी नवीन सेल लास्ट ओव्हर मध्ये आरवलं तरी नवीन आणि रिव्ह्यू असेल एक एक दोन्ही संघाला रिव्ह्यू फक्त रनआउट आणि नऊ चेंडू साठी असेल त्याच्यानंतर क्रॉसिंग पट्टी असेल ती क्रॉसिंग पट्टी क्रॉस केली जाईल कंपल्सरी असेल त्याच्यानंतर पाच ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल पंचांच्या भूमिकेत पाहू शकता सहस्रबुद्ध त्याच्यानंतर रणवीर सर यांना मात्र पाहू शकता मात्र आता मात्र रौप स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहू शकता रौपला तर आपलातून फलंदाजी पाहायला भेटली रौपच्या माध्यमातनं ओळिया चेंडू मागे चेंडू येतोय डॉट चेंडू समाप्त होतोय एस टी रक्षकाच्या हातात
गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज बारवी डॅम फॉरेस्ट इनकडनं गोलंदाजी केली जाईल. योगेश मात्रे चेंडू मात्र कॅप्चर सिलेक्शन केलं जाते. कव्हरच्या पडणार चेंडू केळी केली जाते. पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत गुड रन बिटवीन द विकेट. तीन धावा पुढे सरकील. धावपळ करता संख्या 6 धावा. ऋषी मात्र येतोय फलंदाजी मार्गावर. वन डाऊन चा फलंदाज खूप मोठा फलंदाज. तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला भेटतोय. युगेच जर विश्लेषण करायचं झालं तर पहिला चेंडू 2 धावा, त्याच्यानंतर 1 धाव 1 विकेट, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर 3 धावा. हा चेंडू मात्र ब्लॉकचा मारा केला जातोय. पंचांचा हात आभाळामध्ये. किचाच फलंदाज बाद विकास भोईर बॅकडोर पविलियन. एलबी आउट तर फलंदाज बाद विकास भोईर बॅकडोर पविलियन डीज आहे. थँक यू डिझे. तर दुसऱ्या क्रमांकाचा सलामीची जोडी परत या देसाई संघाची. खूप मोठा संघ असेल देसाई संघ, मात्र दरारा असेल डोंबिवली विभागामध्ये या देसाई संघाचा. तर तेवढाच दरारा निर्माण केला जातोय या मात्रेपाडा संघाकडनं. योगेश मात्रे ऑन बॉलिंग. तर काय चेंडू शिल्लक. चेंडू मात्र पुन्हा एकदा कुठं पाहिजे. चेंडू होता गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. चेंडू जातय कॉर्नर मध्ये. जोपर्यंत 2 धावांचा अवधी होता तोपर्यंत 2 धावा एक वाटल्या जातील. 2 धावे आपलं पुढे सरकेल. धापल कर धाव संख्या 2 ने वाढलं जाईल 8 धावा. दोन गड्याच्या मोबदल्यात डीजे. असेल तर जय कैलोबा चषक जांभिवली गाव आयोजित. इथे मात्र चॅम्पियन संघ असेल. एका ओव्हर मध्ये योगेश मात्रेने मात्र 29 धावा कुठून काढल्या होत्या. रिव्हर्सच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला भेटले आकाश सावंतच्या गोलंदाजीवर. मात्र त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावर असेल योगेश मात्रेच्या. चेंडू मात्र राजेश मात्रेचा पहिला चेंडू. निर्धाव चेंडू खेळला जातोय. मात्रेपाडा संघाबद्दल बोलण्याचे झाले तर राहुलबाई चषक आडिवली येथील मात्र चॅम्पियन मात्रेपाडा संघ. तिथेच मात्र मॅन ऑफ द सिरीज 22 हजार तर योगेश मात्रे होता. हा चेंडू मात्र टॉपेज असेल. चेंडू काले क्षेत्रक्षक तर चुका केले जात आहेत फाइनल क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण केली जाते. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. फर्स्ट सेटमध्ये चेंडू कॅरी केला होता. चेंडू थांबणार नाही. चेंडू फरार आणि या 4 धाबा तर धापल कावर येतील. 4 धाव धापल पुढे सरकेल. 22 धाव धापल कर डिझे. थँक यू डीजे. तर औस खूप मजबूतरित्या पाहू शकता या संघाला. चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल. चेंडू काले क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक. आता मात्र चुका नसतील. फलंदाज बाद राहुल भोईर बॅक टू पॅव्हिलियन. Thank you.
थैंक यू डीजे एसटी रक्षक मच्छिंद्र मात्रे अंतरे ज्याला पाहू शकता एसटी रक्षकाच्या माध्यमातून जेल कॅरी केला जातोय तो मात्र स्ट्राइकला असेल खूप मोठा फलंदाज देसी संघाचा आयकॉन प्लेयर म्हणून ज्याची ओळख असेल रिची मात्रे ऑन स्ट्राइक पाचव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात जातोय आकाश पाटील आकाश पाटीलला पाहू शकता राजेश मात्रे येतोय गोलंदाजी मार्गावर राजेश मात्रे सहा चेंडू पंचमच्या कडवातील पंचांचे दुनियात समांतर रेषेत आयसीसी नियम क्रमांक 25 खेळपट्टीवर लागला जातोय तर या व्हाईट चेंडूच्या साईन धापडपुढे सरकेल धापडकर धाव संख्या 23 धावा पाहायला भेटतात रिची मात्रे ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक ला आकाश फाडी गोलंदाजी मार्गावर राजेश मात्रे हा चेंडू मात्र 85 दात मागताना तर रिची मात्रेला पाहू शकता तर वाईट चेंडूची दात मागत होते तर पंच अतिशय तीक्ष्ण रणवीर संघ मॅन फ्रॉम रणवीर सर मॅन फ्रॉम कल्याण येथील एक नामवंत पंच ज्यांना पाहू शकता चेंडू जोरदार अपील केली जाते चला पंच दोन्ही पंच एकत्र येऊन डिसिशन करायचंय चला कमिटी जायचं आपण आतमध्ये जो जो डिसिशन असेल तो करून घ्यायचा आपण जा कमिटीचा एक माणूस जायचंय आपण अंपायर आपलं डिसिजन कळवा फलंदाज बाद असेल नवीन फलंदाज जाईल मैदानात सहाव्या क्रमांकाचा फलंदाज रिची मात्रे बॅक टू पवेलियन त्यानंतर रितेश भोईर येतोय मैदानात हितेश भोईर येतो मैदानात सहाव्या क्रमांकाचा फलंदाज अद्याप चार गडी बाद केले जात आहेत सलामीचे प्रमोद मात्रे विकास भोईर आणि रिची मात्रे आणि राहुल भोईर नंतर परत आहेत आकाश पाटील आणि हितेश भोईरची तर इथे जोडी पाहू शकता मैदानात वळ्या सामन्याकडे राजेश मात्रे गोलंदाजी मार्गावर हा चेंडू मात्र टॉप एज असेल पुन्हा एकदा चेंडू खाली शत्रुरक्षक केले मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला जातोय एकदा पूर्ण केले जाते दोन धावा पूर्ण केले जात आहेत दोन धावे धावा पुढे सरकेल धावपळ धावसंख्या दोन धावेच्या मदतीने पुढे सरकलं जातंय तर 25 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत तीन ओव्हर समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या 25 धावा
सामने गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहू शकता पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी मार्ग गोलंदाज योगेश म्हात्रे ज्यांनी मात्र पिबनचं षटक आताळले गेलं आठ धावाखर्च केले गेले दोन गडी बाद करण्यात यश आलं तिथे योगेशला स्ट्राइकर स्ट्राइकला असेल ऑन स्ट्राइक आकाश ऑन स्ट्राइकला असेल हितेश भोईर चेंडू मात्र योगेशचा कुळीच्या विकाणी गोलंदाजी केली जाते ते मात्र पहिला चेंडू डॉट चेंडू यॉर्करचा मारा चेंडू मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते चेंडू मागे शतरक्षक येतोय तडम्यान स्लिपचा शतरक्षक सरकला कव्हर पॉइंट मध्ये तर दोन धावा रोखू शकत नाही दोन धावांचा अवधी होता दोन धावांनी धावा पुढे सरकेल धावपळ धाव संख्या दोन धावांनी वाढली जाईल स्कोर हार्ड आणलं जाईल सत्तावीस धावा धावपळकावर चौथ्यावर हाताळलं जात आहे योगेश म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या ओव्हर हाताळलं गेलं पिवनचं षटक हाताळलं गेलं आठ धावा खर्च केला दोन विकेट कॅरी केलं जात आहे अद्याप चौथा षटक हाताळलं जात आहे दोन चेंडू दोन धावा खर्च केल्या जात आहेत चेंडू मात्र पुन्हा एकदा गुळेंचा वापर डॉट चेंडू समाप्त केला जातोय इष्टरक्षकाच्या हातात मच्छिंद्र म्हात्रेच्या हातात मात्र धावसंख्या स्थिर धावसंख्या स्थगित धावपळका धावसंख्या फक्त आणि फक्त सत्तावीस धावा इथे मात्र कुपांडा संघ असेल म्हात्रेपाडा संघापुढे कमीत कमी पाच ओव्हर मागे पन्नास ते पंचावन्न धावांचं आव्हान ठेवावं लागेल चेंडू मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे चेंडू येतो लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत चेंडू उचलून वेकेल तोपर्यंत एक धावेचा अवधी आणि एक धाव मात्र एकवटली जाईल इथून मात्र एक मोठ्या फटक्याची गरज या देसाई संघाला चेंडू गोलंदाजी मार्ग राकेश म्हात्रे चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल चेंडू खाली शतरक्षक मात्र थर्ड मॅन स्लिप्सचे शतरक्षक सरकला गेला चेंडू कॅरी केला गेला एक धाव येते एका धावे धापलं पुढे सरकेल धापल कर धाव संख्या एकोणतीस धाबा चेंडू योगेश म्हात्रे पळवड्याकडनं चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल पुन्हा एकदा तसेल पण चेंडू अडवला जातोय एकच धाव ओढ संपतीचा इशारा येतोय एका धावे धाव पुढे सगळे तीस धावा धाव फलकावर चोवीस चेंडू मागे खर्च केला या म्हात्रेवाडा संघाने तर मात्र कमीत कमी मिमेनीनं पंधरा ते वीस धावा कुठून काढावे लागतील स्लागरच्या षटकामागे शेवटचा षटक थँक्यू डीजे अरे कोट आहे तू मने बोलत स्लॉगरचा षटक असेल हानामारीचा षटक मात्र गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहू शकता बारवे डॅम फॉरेस्ट इन कडनं कृष्णा म्हात्रे आकाशासाठी पहिला चेंडू कवरच्या डोक्यावर चेंडू केली गेली जाते चेंडू जाते गुड शॉट विराज सेवाकृष्ण चेंडू केला चौकार येतोय चौकाराच्या मध्ये दाबल पुढे सरकेल चौतीस दाब दापल कापर Bye.
थैंक यू डीजे, एक समाधान आमच राजू दादा ही धून मात्र प्रत्येकी आयोजनात ऐकायला भेटते, खूप मोठं नाव राजू दादा मनसेश अध्यक्ष मंत्र। पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र फुलाल्याचा चेंडू, त्या चेंडू काले छत्रशील मच्छिंद्र पात्रे मात्र चुका केले जात आहेत। मॅच लाईन वर चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद केला जातोय, फलंदाज बाद, इदेश भोईर बॅक टू पवेलियन, रिव्ह्यू घेतला गेलाय थर्ड अंपायर मापे सावी, इतेश भोईरने थांबायचंय। फलंदाज स्वतःहून आला गेलाय मैदानाबाहेर, पंच थांबायचंय, नो चेंडू चेक करायचं, नो चेंडू हाईट नो, बॅट्समन आउट असेल, हाईट नो साठी रिव्ह्यू घेतला जातोय या बीसी संघाकडनं। डिसिजन पेंडिंग असेल तर बॉल असेल, नऊ चेंडू नसेल, लगेच पंचा सामना चालू करायचाय। स्लॉगरचा षटक, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय कृष्णा मात्रे, तर बारबेड्या फॉरेस्ट इन कार्डनं गोलंदाजी केली जाईल। पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू वन प्लस विकेट, मात्र पाच धावा खर्च केल्या जात आहेत, धावपळकर धावसंख्या, हा चेंडू मात्र धाव चेंडू, वाईट चेंडूची दाद मागताना पुन्हा एकदा नितीन पाटील, धापला स्थिर, धापलकर धाव संख्या 36, धापा देसाई संघाकडनं। चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय, चेंडू खाली शतरक्षक केल, नो मॅच मध्ये चेंडू पडला जातोय, आउटफील थोडीशी खराब असल्यामुळे अल्पेच मात्र येते चेंडू खाली, तर दोन धाबा येतील, दोन धाब्यांना आपला पुढे सरकेल, धापकर संख्या 38, धाबा काय शिक्षणू शिल्लक, इतर मात्र एक मोठा फटका, सन्मानजनक स्कोर उभारला जाईल पाच ओव्हर मागे 45 ते 50 धाबांचा। चेंडू मात्र टॉपेज, फलंदाज बाद शॉर्ट स्लिप मध्ये झेल कॅरी केला गेला, रोहित मात्रेच्या माध्यमातून फलंदाज बाद, आकाश पाटील बॅक टू पवेलियन। थँक्यू डीजे, पहिल्या इनिंगचे शेवटचे दोन चेंडू शिल्लक, अभ्यासा विषय शेवटचा चेंडू, एक डॉट चेंडू गेला जातोय, शेवटचा चेंडू कृष्णा मात्रे गोलंदाजी मार्कवर, बरेवड्या फर्स्ट इन करणं, चेंडू मात्र गॅपचं सिलेक्शन केलं जातं, मिड ऑर्डर मध्ये चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय, रन अप केला जातोय, फलंदाज बाद एकच धाव, तर एका धावेंद आपला पुढे सरकेल 39 धाबा, आणि 40 धावांचं टार्गेट असेल मात्र संघापुढे। थँक यू डीजे, मात्र संघाची बॅग, मात्र साठी समा
सत्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून केले जाते। मात्र पड संघाची बॅग घेण्याचे माइक्रोफोन वर आमंत्रित करतोय। धावतो वर्णन ऐकवण्यासाठी मालेगावचा एक बुलंदाबाज सोनू बांगर सर। थँक यू सो मच मनोज। जमलेल आता मामा लाडक्या क्रिकेट रक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। मॅच क्रमांक इथे तुम्ही पाहतात शेवटचा आणि अंतिम मॅच या ठिकाणी मैदानामध्ये सुरू आहे। पहिल्या राऊंड मधील शेवटचा बिग पार्ट मॅच आपण पाहतोय। एका बाजूला निश्चित त्या ठिकाणी देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। आमचे प्रमोद मात्र्यांचा संघ या ठिकाणी मैदानावरती खेळतोय। तर दुसऱ्या बाजूला योगेश मात्रे यांचा संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो। कृष्णा मात्रेचा संघ त्यांना फाइट करतो। तर प्रथम फलंदाजी केली ते देसाई टीम ना पाच सोबतच्या मॅच मध्ये एकूण ना थोडस लोस्कर उभारला 39 धावा बनवण्या गेल्यात। तर सोप्या लकल्याचा पाठला करून ना घेत असताना सलामी जोडी मैदानावरती जाते मात्रेपणा टीमची। योगेश मात्रे उर्फ बुग्या मैदानावरती असेल। तर दुसऱ्या बाजूला राजेश मात्रे ही जोडी मैदानावरती जाते। बिग पार्ट मॅच मैदानावरती सुरू आहे। जरी धामा कमी असल्या देसाई टीम कडे तरी देखील गोलंदाजी त्याची ताकद आहे। तरी देखील इथे 100% पॉइंट देण्याचा प्रयत्न करतील। कारण प्रमोद मात्रे टेनिस क्रिकेट मधला IPL केली जाते आहे, लाऊड अपील केली आहे। पहिल्याच बॉलवरती पंचांवरती दबाव आणि प्रेशर आणण्याचा प्रयत्न सुरेख चेंडू पैकी गेले नितीनच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली आहे। डॉट बॉल ची समाप्ती। तर निश्चित त्या ठिकाणी बघा डॉट बॉल पाहायला मिळते। सामना खूप मोठा मैदानावरती रंग झामा कमी नाही आहेत। मात्र मी अगोदरच म्हटलंय 100% पाय देण्याचा प्रयत्न करतील। कारण रिची मात्रे देखील असतील, प्रमोद मात्रे असतील, त्याच्यानंतर पिताश्री काका मात्रे देखील या ठिकाणी पाहायला मिळतील असा त्यांचा संघ आपण पाहतो। हितेश देखील असतील। इथे धावा कमी झाल्यात। आता मात्रेपणा टीम त्यांना कसं इथे मात्र प्रति उत्तर देईल। 40 धावा बनवल्या जातील का? पाच सोबतचा मॅच आपण पाहतोय। पीवन आणि पीटोशी पॉवर पे ची दोन षटक असतील। जर पॉवर पे ची षटकामध्ये कमीत कमी धामा खर्च केले आणि विकेट कॅरी केले सुरुवातीला तर निश्चित सामन्यामध्ये निश्चित आपण पाहतोय मजबूत स्थितीमध्ये राहू शकतो। हा निश्चित देसाई संघ पहिलाच बॉल पेकला डॉट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज नितीन तयार।
पारण स्वीप करतात इथे फटका चांगला आहे स्वरलेखच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगळा धावतात प्रयत्न देखील केले व्हेरी गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते हितेश भोईर त्या ठिकाणी होते वेगानं गेले आपल्या टीम साठी दोन धावा त्यानं वाचवल्या अकाउंट ओपन होतो श्री गणेश होता मैदानावरती इथे मात्र पण टीमच्या फलकावरती ऍड होत आहेत दोन धावा फलकावरती पाहायला मिळतील 40 धावांचं लक्ष असेल नितीन गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय पी वन चा पहिलं षटक घेऊन आहे दोन क्षेत्ररक्षक 30 गज गेल्याच्या बाहेर आपण पाहतोय एक काऊ कॉर्नर त्यानंतर व्हाईडिश लॉंग ऑफला आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट ना तयार नितीन सेकंड वरती राजेश म्हात्रे लोबो पुलटा बॉल ऑफ साइड ला खेळतात लॉंग ऑफच्या दिशेला अलाउंड द कार्पेट जमिनी लगत चेंडू गेला एकच धाव मिळते राजेश म्हात्रेला धावसंख्या एकने पडू शकते तीन धावा स्कोर कार्ड वरती संत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळतीय म्हात्रे बघा टीमच्या माध्यमातून आता स्ट्राइकर पद्धतीतील योगेश म्हात्रे उर्फ भोग्या खूप कमी वयामध्ये आपलं पदार्पण केलं निश्चित आपल्या संघामध्ये जागा बनवली आणि एक अष्टपैलक खेळाडू म्हणून आता त्याची गणना केली जाते मात्र पहा टीम मध्ये तोच भोग्या अस्ट्राइक व्हेरी गुड स्ट्रोक चांगला स्ट्रोक मिड विकेटला बघा आपल्या नावाचा परिचय देतोय योगेश म्हात्रे मैदानावरती पहिल्याच बॉलवरती गुडघ्याचा योग्य तो वापर केला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार योगेश म्हात्रेच्या बॅटमधन थँक्यू डी जे योगेश म्हात्रे बद्दल वर्णन करायला गेलं तर आडिवलीच्या मैदानामध्ये राहुल बाईट चषकामध्ये आपण पाहिलं या वर्षीच्या अंगामध्ये एक बाईक देखील आपल्या नावावरती त्याने केली आहे आणि तोच फॉर्म या मॅच मध्ये देखील कायम ठेवत असताना पहिल्याच बॉलवरती चार धाब्याने अकाउंट ओपन केला पुन्हा एकदा तयार योगेश कृपा बघूया लवपूल टास बॉल ऑन साइड ला सर्व बॅटने खेळतात त्या ठिकाणी ड्राईव्ह आपण पाहायला मिळते चेंडू पैकी केळी जाईल तो मत मिळतील योगेश पुन्हा एकदा दोन धाबा धावसंख्या दोनने पुढे सरकेल फलकावरची टोटलला नऊ धाबा स्कोर करती इथे धाबा खूप कमी आहेत मी म्हणेन डिसाईड टीम साठी आता तुम्हाला जर मॅच मध्ये रंगत निर्माण करायची असेल तर विकेट कॅरी करावे लागतील सातत्याने दबाव निर्माण ठेवावा लागेल सातत्यपूर्वक कामगिरी करत जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील ओव्हर द विकेट नितीन योगेशसाठी चेंडू फटका बसला शॉट एस कव्हर रिजन मध्ये सुरेख जेल कॅरी केलं जाईल आणि इथून ना माघारी परतावं लागेल फलंदाज योगेश म्हात्रे बॅक टू द डगआउट थँक्यू डी सिंग तरी ते मात्र फलंदाज वाजले शेवटचा अंतिम बॉलवरती या ठिकाणी फलंदाज वाजले षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला पिवनच्या षटकामध्ये बघा थोडीशी मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली इथे नऊ धाबा कच केल्या गोलंदाज नितीनना मात्र योगेश म्हात्रेला बाद केलं एक पहिली सफलता आपल्या टीमसाठी त्यानं अर्जित केली आता मात्र पी टू चा षटक असेल पॉवर बीचे दोन षटके आहेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जातील किरण म्हात्रे किरण म्हात्रे मैदानावरती जात आहेत बरेचसे सामने कित्येक सामने त्यांना आपल्या टीमला जिंकून दिलेत आपल्या फलंदाजच्या जोरावरती आणि आज सातत्यानं आपण पाहतोय चौथ्या पाचव्या क्रमांकावरती येत असतात आज मत आपण पाहतोय या वन डाऊन साठी आलेत मैदानावरती किरण म्हात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजेश म्हात्रे देखील या वर्षीचा अतिशय इनफॉर्म मध्ये असलेला फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी राजेश म्हात्रे अद्याप सलामीवीर मैदानावरती असेल आता दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळतील दिलीप पाटील दिलीपचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हा बॉल पहिलाच बॉल सुरेख लाईन ठेवली गुडल्या स्पॉट मध्ये चेंडूला ठेवला पडल्यानंतर चेंडू थोडासा टर्न झाला टेकऑफ झाला यशरक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसावला पहिला चेंडू सुरेख पिकला डॉट बॉलची समाप्ती तयार होतील पुन्हा एकदा दिलीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला ऑन साइड ला खेळत आहे गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक जातील ऑन साइड ला मिड विकेटला फेकी केली जाईल तोपर्यंत वेगानं दोन धाबा कंप्लीट केल्या जातील
गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबल देखील काम चालू शकतो, सिंगल डबल डबल देखील हा सामना निश्चित मातेबाड टीम जिंकू शकते। आता इथून धावसंख्या दोन ने पुढे सगळी, फलकांबाची टोटल 11 धावा स्कोर गडबडी मध्ये, इथे पार पे सुरू आहे, त्यामुळे दोन शतक बाहेर असतील, त्यामुळे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल राजेश आणि किरणगडनं। तयार होतील पुन्हा एकदा दिलीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना, हा बॉल फटका इथे मध्ये आबे मध्ये असेल, लॉन्ग अपच्या दिशेला फटका बसला आणि इथे अजून एक विकेट कॅरी केलं जाईल, दिलीपला मिळतंय यश आणि देसाई टीमला मिळतंय यश आणि इथून मात्र दुसरा धक्का लागतोय मात्रेपाडा टीमला। राजेश माते देखील आता मैदानाच्या बाहेर असतील, सलामी जोडी मात्रेपाडा टीमची मैदानाच्या बाहेर। डीज जनतेशी संपर्क हाय फार, थोरा मोठ्यांशी आणि जनतेशी संपर्क हाय फार, आपल्या मुरबाडचे आमदार ते नाव कसे की संत तोरे साहेब, आपल्या मुरबाडचे आमदार ते नाव कसे की संत तोरे साहेब। थँक यू टीज़े, फलंदाज बास झाले, राजेश माते देखील निराशजनक थोडीशी कामगिरी केली आहे, राजेश देखील बास झालाय, यश मिळतंय देसाई टीमला, गोलंदाज दिलीपला, धावसंख्या स्थगित, फलकावरची टोटल 11 धावा स्कोर गडबडी। नवीन फलंदाज मैदानावरती जाते, कॅप्टन ऑफ टीम संघाचा संघनायक, एक स्टाइलिश खेळाडू म्हणून ज्याची मल्लंगड परिसरामध्ये नेहमी सोलक पाहिली आहे, कृष्णा मात्रे मैदानावरती जातील। योगेश मात्रे यांचे बंधुराज आपण पाहतोय, निश्चितच आपण पाहिला बऱ्याच काळ बऱ्याच स्पर्धा कृष्णा मात्रेनं देखील गाजवल्यात। ओव्हर द विकेट किरण साठी चेंडू, बॅटची कडा घेतोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, व्हेरी गुड फिल्डिंग, माघारी परतावा लागेल, चांगला चेंडू फेकला जातोय, दिलीपच्या माध्यमातून सुरेख चेंडू पैकी फेकली जाते, अजून एक सुरेख चेंडू, डॉट बॉलची समाप्ती। निश्चित मी म्हटलं होतं इथून तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल आणि तसं चित्र दिलीप दाखवतोय, फटका चांगला आहे, समोर खेळतात, व्हाईटिश लॉंग आपला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तसा फेकून दिला, वन बाउन्स इनटू द पॅन्स फॉर फोर रन, किरणच्या बॅटमध्ये पहिला चौकार। थँक यू डीजे, पाचव्या बॉलवरती चौकार आला, बघा लेंथ थोडीशी, लाईन थोडीशी पुढे ठेवली, चेंडूला थोडासा पुढे ठेवला आणि तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, किरणनं मात्र गॅप बेतली, पाहिलं त्या ठिकाणी शतकश कोणी नाही, चार धाबा एकवटल्या, धावसंख्या चार ने पुढे सकली, 15 धाबा स्कोर गडबडी। शेमरचा आणि अंतिम बाल या षटकातील शिल्लक, दिलीप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने पुन्हा एकदा तयार, किरण साठी चेंडू, गुडलँड स्पॉट वरून पडला, पडल्यानंतर टेक ऑफ झाला, टर्न झाला, इथे बाहेर निघतोय, डॉट बॉलची समाप्ती, एक चौकार दिलीप न खर्च केला, मात्र एक गडी देखील बाद केला, धावसंख्या त्याने धावा खर्च केला एकूण दोन गडी बाद करत, एक गडी बाद करत सहा धावा दिलीप ने खर्च केल्या, धावसंख्या दोन षटकांचा वाजवी केल्यानंतर आपण पाहतोय मात्रेपाडा टीमची जाऊन पोहोचले एकूण 15 धावा स्कोर गडबडी। थँक्यू डीजे, तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, पहिल्या षटकामध्ये देखील 9 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये दिलीपची प्रशंसा करेल, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, मी म्हटलं होतं तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील आणि तेच चित्र आपण पाहिलं मैदानावरती, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा येत नाहीयेत, मात्र पण टीमसाठी फक्त 15 धावा आल्यात, दोन गडी देखील गमावलेत आणि आता मात्र पॉवर प्ले समाप्त होईल, आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल, पाच क्षेत्ररक्षक तुम्हाला तिसगज गिरेच्या बाहेर पाहायला मिळतील, क्षेत्रक्षण पूर्णपणे विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल, आता कशा प्रकारे इथे गोलंदाज आणि फलंदाजी केली जाईल, येणारा गोलंदाज ज्या प्रकारे दिलीपनं आणि नितीननं षटक फेकला तशा प्रकारची गोलंदाजी करेल का मयूर मात्रे,
की दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू या ठिकाणी आपल्या टीम साठी धावा जमेल का। कृष्णा मात्रे ऑन स्ट्राइक ओवर द विकेट। लोवपुल टॉस बॉल ऑफ साइड ला खेळतात अलॉन्ग द कार्पेट लॉन्ग ऑफच्या दिशेला एक धाव मिळते। व्हेरी गुड फिल्डिंग चांगलं कव्हर केलं शेवटच्या मुवमेंटला परफेक्ट फिकी ऑन द स्टंप एकच धाव मिळते। धाव संख्या एक ने पुरुषर केला 16 धावा स्कोर कार्डवरती। मी अगोदरच म्हटलं होतं धावा जरी कमी असल्या तरी देखील देसाई टीमची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि त्या गोलंदाजच्या दरबरी आतापर्यंत शांत ठेवलं जाते मातेपणा टीमच्या फलंदाजांना। ओवर द विकेट। हा बॉल इथे मात्र बघा सुरेख लाईन पडल्यानंतर असं वाटलं की चेंडू बाहेर जातोय। किरणला मात्र चेंडू आतमध्ये येतोय सरळ ऑप्शन म्हणून जातोय। डॉट बॉल ची समाप्ती। समीकरण विजयासाठी आपण पाहतोय 24 धावेची अद्याप गरज असेल मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 16 चेंडू आणि 24 धावेची गरज। किरण मात्रे ऑन स्ट्राइक ओवर द विकेट। लोवरफुल टॉस बॉल ऑन साइड ला खेळतात मिड विकेटचा खेळाडू इथेच जातोय त्यानंतर लॉन्ग ऑफचा लॉन्ग ऑनचा खेळाडू देखील जातोय। चेंडू उचलेल मिळेल फक्त एकच धाव। काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते सिंगल डबल ना वाटचाल करतोय मातेपाडा संघ। धावसंख्या इथे मात्र पुढे सरकतीय एक ना 17 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील। आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन या ठिकाणी छायाचित्र टिपली जातात स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आतिश भंडारी एक चांगले मात्र कॅमेरामॅन आपण पाहतोय। ओवर द विकेट। ब्लॉकर मध्ये फेकलेला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर ऑफ साइड ला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील वेगाना धाव घेण्याचा प्रयत्न तुतुमेमे आणि संपर्क तुटला आणि आता माघारी परतावं लागेल। बघा मैदानावरती काही गरज नव्हती आणि इथे मात्र कृष्णा मात्रे आता मैदानाच्या बाहेर असतील फलंदाज बाद। थँक यू डीजे। बघा इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये आपण पाहतोय कृष्णा मात्रे देखील आपली विकेट दिली आहे। आता मॅच मध्ये बघा तुम्ही पाहू शकता थोडासा कमबॅक केला जातोय देसाई टीमच्या माध्यमातून। समीकरण असेल विजयाचं येणारे बाल 14 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्याची गरज। 14 चेंडू 22 धावा लगातार गडी बाद होत मैदानावरती। इथे योगेश बाद झाला राजेश बाद झाला त्यानंतर कृष्णा मात्रे देखील बाद झाला आता मैदानावरती येतील अल्पेश मात्रे। मोठे फटके मारण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू आपण पाहतोय चौका षटकारांची आतिषबाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये केली आहे आणि निश्चित आपण पाहिला या मैदानामध्ये देखील आता खूप गरज आहे। 14 चेंडू 22 धावेची गरज। ओवर द विकेट। उलटा बॉल चांगला शॉट मध्ये हवेमध्ये असेल एका हाताने चेंडूला अडवला ही झेल जर कॅरी केली असती तर मी म्हणेन ना अजून इथे जबरजबर दोन धाबा बातल्या असत्या डॉट बॉल देखील आला असता आणि फलंदाज देखील बाद झाला असला। मध्ये या ठिकाणी चुकी झाली आहे स्वतःला हवेमध्ये झुकून दिलं होतं असं झेल पकडणं देखील कठीण असतं मग तरी देखील आपल्या टीमसाठी त्यांना 4 धाबा वाचवल्यात। धावसंख्या 2 ने पुढसर केलेला फलकाबाची टोटल 20 धाबा। विजयाचं समीकरण बदलला येणारे बाल शिल्लक असतील 13 चेंडू आणि आता 20 धाबेची गरज। वीस धावेची गरज। काय जबरदस्त गोलंदाजी करतोय मयूर मात्रे। बघा जशा प्रकारची पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी पाहिली त्याच प्रकारची गोलंदाजी मयूर देखील दाखवतोय। ओव्हर द विकेट। अल्पेशसाठी चेंडू कव्हरला खेळताय क्षेत्रक्ष खूप दूरवर आहेत येतील तोपर्यंत फिकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। दोनच धाबेमध्ये समाधान मानावं लागेल। षटक क्रमांक 30 देखील समाप्त झाला 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा आणि या ओव्हर मध्ये फक्त 7च धावा आल्या एक गडी देखील बाद झाला धावचीच्या स्वरूपाने। बघा इथे आपण पाहतो निश्चित मी म्हटलं होतं गोलंदाजी खूप चांगली आहे देसाई टीमची
आणि ते चित्र आपण तीन ओव्हर मध्ये पाहतोय. सामना अद्याप संपला नाहीये कारण देसाई टीम देखील हार मानणार नाहीये, मात्र पना टीम देखील हार मानणार नाहीये. मॅच सुरक्षित ठरेल. येणारे 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण असेल 19 धाबेची गरज, 18 धाबेची गरज, 12 चेंडू आणि 18 धाबेची गरज. जलप्राशन मैदानामध्ये खेळलं जातंय, पाणी प्यायलं जातंय. मग या मॅच मध्ये कोण कोणाला पाजे पाजेल, जाऊया आपण आमचे डीजे मास्टर कडे. निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. एक आपण पाहतोय या ठिकाणी मन मोहित करणाऱ्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. ते आमचे मिझाब बुबेरे बदलापूरचे गोरेगावचे आपण पाहतोय यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ट्रॉफ्या लाभल्या गेल्यात. 4 सुरेख ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात, 5 ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू विजयाचं समीकरण, 18 धाबीची गरज. गोलंदाज 14 ओव्हर मध्ये दिलीप येतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद आणि इथे मध्ये बघा आता मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे कारण लगातार मैदानामध्ये गडी बाजत आहेत. मात्र पण टीमचे तुम्ही पाहू शकता किरण माता देखील आता मैदानाच्या बाहेर असतील. 11 चेंडू विजयासाठी, 18 धाबीची गरज, फलंदाज बाद. थँक यू डीजे, व्हेरी गुड बॉलिंग. थँक यू डीजे. काय गोलंदाजी करतायत इथे देसाई टीमचे गोलंदाज, प्रभावित आणि मन जिंकणारी गोलंदाजी करतायत. बघा नितीन पाटीलनं षटक फेकलं तेव्हा मात्र त्यानं पहिले षटक फेकलं तेव्हा 7 बकच केल्या, 2 गडी देखील बाद केल्या होत्या आणि आता सेकंड स्पेलमध्ये आलेत. वैयक्तिक दुसरा सांगी कोड्यातील 4th षटक घेऊन आला आणि पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली नितीन पाटीलना. आता नवीन फलंदाज मैदानावरती, निश्चित आपण पाहतो फिटनेस लेवलचा एक चांगला खेळाडू मातेपणा टीमचा इथे मात्र मच्छिंद्र मात्रे. अगल्या बेगल्या स्टान्स न खेळता दिशा दिशा पॉईंटच्या दिशेला चेंडू येतोय. 1 धाव मिळते, धाव संख्या 1 पुढे सरकेल. फलकावरची टोटल 23 धाबा. विजयाचं समीकरण बदललं, 10 चेंडू आणि आता 17 धाबेची गरज. 10 चेंडू 17 धाबा. मॅच अद्याप बॅलन्स मिळेल. आता सामना दोन्ही टीमच्या बाजूने 50% देसाई 50% मात्रेपणा टीमच्या बाजूने सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर देखील असेल अल्पेश आणि मच्छिंद्रवरती आणि इथे मात्र नितीन पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल सुरेख लाईन, वेगवान डिलिव्हरी. बघा किती वेगाने चेंडू फेकले जातात. आता देखील पुन्हा एकदा बीट केलं जाते अल्पेशला. अल्पेशला देखील शांत ठेवलं जात आहे आणि मैदानावरती कम बॅक करतोय. या मॅच मध्ये देसाई संघ 9 चेंडू विजयासाठी, 17 धाबेची गरज. हा बॉल वन्स अगेन लागोपाठच्या 2 चेंडूंनी धाव फेकले जातात. काय जबरदस्त गोलंदाजी, वा वा केली पाहिजे नितीन पाटीलची. सेकंड स्पेल मध्ये आले आणि आता देखील सुरेख गोलंदाजी. समीकरण बदलला, 8 चेंडू 17 धाबा. दिलीप पाटील असतील, माफ करा या ठिकाणी. काय जबरदस्त गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. अल्पेश मात्रे इथून मात्र मोठे पडके खेळावे लागतील. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, टासून टासून भरली आहे. सिद्ध करावे लागेल. फटका चांगला आहे आणि इथे धाबा देखील चांगल्या मिळतील. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार होते फलंदाज अल्पेश मात्रेच्या बॅट मधून. थँक यू टीसे. अल्पेश मध्ये देखील ती मिळतो क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. षटकार आलाय, धावसंख्या इथे पुढे सगळी. आता मात्र 11 धाबेची गरज. अजून एक सुरेख चेंडू, शेवटचा बॉल निर्धाव फेकला जाईल. चांगलं कमबॅक मिळणं दिलीपच्या माध्यमातून. आता देखील बीट केलं अल्पेशला. षटक क्रमांक 4 देखील समाप्त झाला.
मैच अद्याप संपली नहीं है बघा। मी अगोदर म्हटलं होतं धावा जरी कमी असल्या तरी देखील देसाई टीम ची गोलंदाजी खूप चांगली आहे आणि त्याच्या जोरावरती मॅच शेवटच्या क्षणापर्यंत येऊन टिपली आहे। सात चेंडू आणि विजयासाठी आता 11 धावेची गरज डीज आहे। थैंक यू डीजई, थैंक यू डीजई। या ठिकाणी चार षटकांचा खेळ समाप्त झाला। आता बघा मॅच कशी मैदानामध्ये रंगती आहे। सात चेंडू 11 धावेची गरज आणि आता देसाई टीमचा सिनियर खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करतील काका मात्रे। गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये स्वीकारली आहे। निश्चित आपण पाहतोय अनुभव आहे काका मात्रेकडे। निश्चित आपण पाहतोय सिनियर खेळाडू देसाई टीमचे सातत्याने कित्येक वर्ष या ठिकाणी मात्र क्रिकेट खेळत आहेत आणि आज मात्र आता काका मात्रे मॅच जिंकून देतील का आपल्या टीमला की जिंकून देईल यंग स्टार मच्छिंद्र मात्रे। मच्छिंद्र मात्रेकडे देखील तो अनुभव असेल मोठे फटके मारण्याचा। अल्पेश मात्रे देखील सेट झालाय मैदानावरती। निश्चित आपण पाहतोय मॅच खूप चांगला रंगलाय। सात चेंडू 11 धावेची गरज। पहिलाच बॉल ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळतात पॅडवरती चेंडू आदला। पहिलाच बॉल काका मात्रेच्या माध्यमातून सुरेख फेकला जातोय। डॉट बॉल ची समाप्ति। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसले से उड़ान होती है। तो हौसला बुलंद ठेवावा लागेल। दोन्ही बाजूना एक बाजूला गोलंदाजाला आणि एक बाजूला फलंदाजाला, म्हणजे ज्याचा हौसला जास्त बुलंदा तोच बाजीगर। हा बॉल इथे बघा लेग समोर जातोय। पंच देखील दर्शवतात हा बॉल लेग समोर जातोय। डॉट बॉल ची समाप्ति। अजून एक सुरेख चेंडू काका मात्रेच्या माध्यमातून काय जबरदस्त गोलंदाजी करत आहेत। चार चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज। जरा जोरदार आलो होते काका मात्रेसाठी। फटका चांगला ऑन साइडला खेळता धावेमध्ये असेल। जज करती हितेश त्यांच्या आबकाच्या बाहेर आणि चेंडू येतो बाउंड्री लाईनच्या बाहेर मच्छिंद्रच्या बॅटमधून। सामन्यामध्ये शिरकाव आणि यामध्ये कमबॅक करणारा षटकार येतोय। थँक यू डीजे। षटकार आलाय मच्छिंद्रच्या बॅट मधन। बघा आपण पाहतोय श्वास रोखून धरला होता मात्र परत टीमच्या खेळाडूंनी। आज झेल झाला तर निश्चित आशा निराशा बदलतील। मात्र षटकार आलाय आशा पल्लवी झाल्या। तीन चेंडू साधा बेच करत ऑन साइडला खेळतात। काव कॉर्नरला चेंडू होते फंबलिंग होते इतच्या माध्यमातून। धाव घेण्याचा प्रयत्न अल्पेश धोका पत्करतील आणि इथून अल्पेश मात्रेला परतावं लागेल। काही आवश्यकता नव्हती काल संवाद चुकीचा आणि अजून एक फलंदाज बाहेर मैदानावरती। अद्याप सामना संपला नाही गया। येणारे दोन चेंडू विजयासाठी चार धाव्याची गरज। व्हॉट अ मॅच डीज। थँक यू डीजे। बघा या ठिकाणी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना माघारी परतावा लागेल अल्पेश मात्रेला। आता देखील थोडासा खतरा असेल मी म्हणेन ना। निश्चित या ठिकाणी मात्रे टीमला आता जरी देखील अल्पेश मात्रे बाजले होते तरी अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जातील। इथे मात्र पिंटू मात्रे कित्येक वर्ष संघनायकाची कामगिरी या संघामध्ये आपण पाहिली पिंटू मात्रेच्या हातामध्ये आणि दुसऱ्या बाजूला तेवढा दांडगा अनुभव असणारे गोलंदाज आपण पाहतोय काका मात्रे। अनुभवाची आणि अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय मैदानावरती। वेल प्लेट दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय। दोन चेंडू चार धावेची गरज। गोलंदाज सज्ज होतील काका मात्रे। सायकल मध्ये फलंदाज पिंटू मात्रे। दोन चेंडू चार धावा हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी। तर या चेंडूवरती एका दोन धावा आल्या सामना थोडस कटिंग होईल आणि इथे मात्र मॅच शेवटच्या बॉल बंद रंगेल। या बॉल वरती किती धाबा येतील। दोन चेंडू चार धाबा गोलंदाज तयार काका मात्रे।
शॉट अपने चेंडू स्वीट चिट चा फटका क्या बात है अप्रतिम अपने स्टाइल न पिंटू माथे ने सामना फिनिश के हार्ड लक यानी देसाई संघ मजा सामना जिंक बदल अभिनंदन करेल मात्र बना टीम चा थैंक यू डी सई तो निश्चित बाय खेल रंगला मैदान वरती निश्चित जबरदस्त खेल रंगला पिंटू मात्र मैं मटल तो कित्येक वर्ष संगणक जिम्मेदारी होती आज इतने सीनियर के लिए होते पहला शॉट अशा दबाव मे रिवर्स मध्यम खेलला चार दबा एक वाला सामना जिंक दिला अभिनंदन करें मात्र टीम त्रिपति आबा एक वरिष्ठ व्यक्तिमत्व देसाई गांव के आम प्रमोद मात्र निश्चित।